पुण्यातल्या कल्याणीनगर भागात झालेला अपघात चोवीस वर्षांच्या दोन तरुणांचा त्रास झालेला मृत्यू आणि ज्यामुळं अपघात झाला ती गाडी चालवणाऱ्या सतरा वर्षांच्या मुलाला बारा तासात मिळालेला जामीन या घटनेनं सगळ्या महाराष्ट्रालाच धक्का बसला त्या मुलाला निबंध लिहिण्याच्या आटीवर मिळालेला जामीन त्याला पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा बर्गर खायला मिळाल्याची बातमी एका मोठ्या लोकप्रतिनिधीचं पोलीस स्टेशनमध्ये जाणं आणि मुलाचे बिल्डर वडील फरार असणं या बातम्यांची सोमवारी दुपारपर्यंत चर्चा होती पण त्यानंतर बातम्या यायला लागल्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांच्या मुलावर संज्ञान म्हणून कारवाई करणार का या प्रश्नाच्या पोलीस आयुक्तांनी आणि लोकप्रतिनिधीनं दिलेल्या स्पष्टीकरणाच्या बिल्डर विशाल अगरवाल यांना अटक झाल्याच्या आणि त्यानंतर एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जाऊ लागला आता पुढं काय होणार वेदांत अगरवालला जामीन मिळाल्यानंतरच्या चोवीस तासात काय काय घडलंय आणि पुढं काय होऊ शकतं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात आधी बघूयात वेदांचा जामीन कशामुळे झाला आणि त्याबद्दल काय अपडेट्स आले आहेत तर सुरुवातीला वेदांत ग्रॅज्युएशन पार्टीला गेल्याचं सांगण्यात येत होतं मात्र त्यानंतर तो बारावी पास झाल्याचं यश साजरं करण्यासाठी पबमध्ये गेला होता अशी माहिती पुढे आली या घटनेत लोकांचा रोष आणि शंका उपस्थित केल्या जात होत्या वेदांतला निबंध लिहिणं वाहतूक नियमन करणं अशा अटी घालून दिल्या होत्या मात्र या संदर्भातली महत्वाची अपडेट म्हणजे वेदांतला जामीन मिळावा म्हणून त्याच्या बिल्डर असलेल्या आजोबांनी न्यायालयात हमी दिली होती आम्ही याला वाईट संगतीपासून दूर ठेव तो अभ्यासावर आणि त्याच्या करिअरसाठी महत्वाच्या असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित करेल अशी हमी त्याच्या आजोबांनी दिली आणि साडेसात हजार रुपयांच्या बॉन्डवर जामीन मिळाला आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार वेदांतनं आपण दारू पितो हे वडिलांना माहीत होतं त्यांनीच पार्टीला जाताना मला घेऊन जायला सांगितलं मी गाडी चालवण्याचं कोणतंही ट्रेनिंग घेतलेलं नाही असं पोलिसांशी बोलताना सांगितल्याच्या बातम्या प्रदर्शित केल्या आहेत त्यात सोमवारी सकाळी वेदांचा अल्कोहोल रिपोर्टही निगेटिव्ह आल्याच्या बातम्यांनी जोर पकडला होता ज्यावर पोलीस आयुक्तांनी मंगळवारी स्पष्टीकरण दिलं सोमवारी दिवसभरात दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आले यातल्या एका फुटेजमध्ये अपघात झाला तेव्हा वेदांची पोर्श किती वेगानं जात होती हे स्पष्टपणे दिसून आलं तर दुसऱ्या सीसीटीव्ही मध्ये वेदांत आपल्या मित्रांसोबत पब मध्ये बसला होता आणि तिथं तो दारू पितानाही दिसून येत होता असा दावा करण्यात आला या दोन्ही सीसीटीव्ही फुटेजमुळे गाडीचं स्पीड आणि वेदांचं दारू पिणं हे सपशील दिसतंय आणि तरीही त्याला जामीन कसा मिळाला असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून आणि मृतांच्या नातेवाईकांकडून विचारला जात होता न्यायालयानं जामीन दिला असला तरी पोलिसांनी वेदांचे वडील विशाल अगरवाल आणि ज्या हॉटेलमध्ये वय बसत नसतानाही त्याला दारू मिळाली त्या हॉटेलचे मालक आणि मॅनेजर अशा एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल केले पण यात सोमवारी संध्याकाळपर्यंत कुणालाही अटक झाली नव्हती त्यात विशाल अगरवाल यांना अटक होईल अशा चर्चा सुरू झाल्या आणि ते फरार असल्याची बातमी फ्लॅश झाली मंगळवारी सकाळी पुणे पोलिसांनी विशाल अगरवाल यांना छत्रपती अटक केल्याच्या अगरवाल ड्रायव्हर बाळासाहेब डोळस आणि राकेश फोडवाल हे तिघ संभाजीनगरच्या हॉटेलमध्ये असल्याची टीप पोलिसांना मिळाली आणि तिथूनच या तिघांनाही अटक करण्यात आली सोबतच जिथं वेदांत आणि त्याच्या मित्रांना दारू मिळाली त्या कोझे हॉटेलचे मालक प्रल्हाद भुताडा आणि मॅनेजर सचिन काटकर यांना तर ब्लॅक पबचे संदीप सांगळे आणि बार मॅनेजर जयेश बोनकर यांनाही पोलिसांनी अटक केली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागानं ब्लॅक हॉटेलचे मालक सागर चोरडिया यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं असलं तरी पोलिसांनी त्यांना ताब्यात का घेतलं नाही असा प्रश्नही आता विचारण्यात येतोय यावर पोलिसांनी चोरडिया तिथं उपस्थित नव्हते म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही भूतडा कोझीमध्ये उपस्थित असल्यानं त्यांच्यावर कारवाई केली आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे विशाल अगरवाल यांच्यावर मुलगा अठरा वर्षांचा नसूनही त्याला गाडी चालवायला दिल्याबद्दल आणि त्याच्याकडून अपघात झाल्याबद्दल मोटार वाहन अधिनियमाच्या कलम तीन पाच आणि एकशे नव्याण्णव नौ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला मुलगा दारू पितो हे माहिती असूनही त्याला पार्टी करायला परवानगी दिल्याबद्दल बाल न्याय अधिनियमनाच्या कलम पंच्याहत्तर आणि सत्याहत्तर अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आता यातली काही कलम जामीन पात्र आहेत त्यामुळं अटक झाली असली तरी आणखी कुठली कलम लागणार आणि मुलाप्रमाणे वडिलांनाही जामीन मिळणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय कल्याणी नगर मधल्या या अपघातानंतर अर्थातच राजकारणही तापलं कसबा पेठ विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ठिय्या आंदोलन केलं पुण्यातल्या जवळपास सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी कारवाईची मागणी करत पोलिसांना निवेदन दिलं पण यात महत्वाची गोष्ट ठरली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना या प्रकरणातल्या चालकावर तो संज्ञान असल्याचं ग्राह्य धरून कारवाई करावी मध्यरात्री उशिरापर्यंत क्लब सुरू ठेवणाऱ्या आणि मद्यविक्री करणाऱ्यांना सह आरोपी करावं अशी सूचना केली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांशी संपर्क केल्याचा आणि त्यांना आदेश दिल्याच्या बातम्या आल्या या अपघाताची घटना रविवारी पहाटे घडली त्यानंतर त्याच वेळी एक लोकप्रतिनिधी पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या बातम्या आल्या काही माध्यमांनी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव या प्रकरणाबद्दल घेतलं त्यामुळे अनेक नागरिकांनी टिंगरे पोलीस स्टेशनमध्ये का गेले होते कोणासाठी गेले होते असा सवाल करायला सुरुवात केली ज्यावर टिंगरे यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिलं माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती काल पहाटे तीनच्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करून दिली तसंच माझे परिचित विशाल अगरवाल यांनीही फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाल्याचं सांगितलं त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलीस ठाण्यात गेलो पी आय साहेबांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला त्यानुसार आपण दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना देऊन मी तिथून निघून आलो मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही हे पोलीस अधिकारीही कबूल करतील यात शंका नाही असं टिंगरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हणलं आहे पुण्यातल्या या अपघातानंतर सगळ्यात जास्त टीका झाली ती पुणे पोलिसांवर वेदांतला लगेच जामीन मिळाला अशी कलम का लावण्यात आली त्याला कोठडीत न ठेवता सुट्टीच्या दिवशी न्यायालयात हजर का करण्यात आलं आणि पोलिसांनी त्याच्या जामिनाला विरोध का केला नाही असे बरेच आरोप पोलिसांवर झाले याबद्दल पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिलं ते माध्यमांशी बोलताना पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले कोर्टात जेव्हा जामिनावर सुनावणी झाली तेव्हा पोलिसांनी दोन मागण्या केल्या होत्या या मुलाकडून घडलेला गुन्हा गंभीर असल्यानं संज्ञान आरोपीप्रमाणे कारवाई व्हावी आणि त्याला चौदा दिवस निरीक्षण गृहात ठेवण्यात यावं हो। मात्र कोर्टानं या दोन्ही मागण्या फेटाळल्या आणि कोर्टाच्या अधिकारानुसार जामीन मंजूर केला वेदांत अगरवालचा अल्कोहोल रिपोर्ट निगेटिव्ह आल्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं ते म्हणाले मेडिकल रिपोर्ट आलेलाच नाही आम्ही अजूनही त्यासाठी प्रयत्न करत आहोत पण जरी त्यात अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह आले असेल तरी त्यानं दारूचं अठ्ठेचाळीस हजार रुपयांचं भरलेलं बिल आणि बार मधलं सीसीटीव्ही फुटेज हे पुरावे आमच्याकडे आहेत त्यावरूनच न्यायालयालाही तो दारू पिऊन गाडी चालवत होता हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही वारंवार केला या प्रकरणात सुरुवातीला लावलेलं तीनशे चार अ हे कलम बदलून पोलिसांनी तीनशे चार हे कलम लावलेलं आहे पोलिसांनी किरकोळ कारवाई केली असं कुणीही समजू नये विरोधात सत्र न्यायालयात अपील करणार असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात येत थोडक्यात आत, आत्ताची परिस्थिती बघायची म्हणलं तर या मुलाला जामीन मिळाला असला तरी त्याच्यावर दाखल असलेलं कलम पोलिसांनी बदलला आहे त्याच्या वडिलांना अटक झाली असून हा व्हिडिओ शूट होईपर्यंत त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं नव्हतं तर यंत्रणा ऍक्टिव्ह झाल्या असल्या तरी कठोर कारवाईची मागणी मात्र सर्वच स्तरांमधून होत आहे आता या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे पुढं काय होऊ शकतं तर अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कलम तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे कलम तीनशे चार अंतर्गत मृत्यू घडवून आणण्याचा हेतू किंवा कृत्यामुळे मृत्यू होऊ शकतो हे माहिती असतानाही कृत्य केलं आणि त्यात होणाचा मृत्यू झाला तर कलम तीनशे चार दोन लागू होऊ शकतं यातली शिक्षेची तरतूद बघायची तर जन्मठेप किंवा दहा वर्षांपर्यंत कारावास किंवा दोन्ही म्हणजेच यात सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ज्या गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा आहे अशा गुन्ह्यात कमी वयाच्या मुलांवरही संज्ञान आरोपींप्रमाणे कारवाई करण्याची परवानगी देण्याचे अधिकार बाल न्याय मंडळाकडे आहेत त्यामुळं जर बालन्याय मंडळानं ही परवानगी दिली तर वेदांतवर संज्ञान आरोपीप्रमाणे कारवाई होऊ शकते पण अर्थातच त्याची रवानगी निरीक्षण गृहात होईल असं सांगण्यात येत आहे विशाल अगरवाल यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे त्यांच्यावर दाखल झालेली कलम आहेत बालन्याय कायद्याचं कलम पंच्याहत्तर आणि सत्याहत्तर मोटार वाहन कायद्यानुसार कलम तीन पाच आणि एकशे नव्याण्णव आता बालन्याय कायद्याच्या कलमांनुसार तीन आणि सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे तर मोटार वाहन कायद्यानुसार दंडाची शिक्षा आहे त्यामुळं विशाल यांच्यावर नेमकी कुठली कलम लागू होतात हे महत्वाचं असणार आहे त्यावर पुढं काय होणार हे ठरेल तोवर होतील त्या फक्त चर्चाच या अपघातात मूळचे मध्य प्रदेशचे असलेले अनिश अवधिया आणि अनि अश्विनी कोष्टा या चोवीस वर्षाच्या तरुणांचा मृत्यू झाला नातेवाईक आपल्या मुलांचे मृतदेह ताब्यात घ्यायला आले तेव्हा ससूनच्या अनिशचा मृतदेह अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ ठेवायला कर्मचाऱ्यांनी विरोध केला येत्या अठरा जूनला वडिलांच्या वाढदिवसाचं सरप्राईज म्हणून घरी येणार असलेल्या अश्विनीचा मृतदेह बघून तिच्या आईनं टाहो फोडला अनिश स्वतः पुण्यात राहून कुटुंबाला आधार देत होता आपल्या धाकट्या भावाला पुण्यात शिक्षण पूर्ण करायला मदत करत होता अश्विनीनं काही दिवसांपूर्वीच नोकरी सोडली होती ती आणखी चांगल्या नोकरीच्या प्रयत्नात होती पण या दोघांची त्यांच्या कुटुंबियांची स्वप्न एका क्षणात भंग पावली त्यांच्या कुटुंबियांनी डोळ्यांदेखत देखत पाहिले ते आपल्या मुलांचे मृतदेह आणि त्यांच्या पुढे उरले फक्त दोन प्रश्न न्याय कधी मिळेल आणि न्याय खरंच मिळेल